जय महाराष्ट्र, ऐकून येते? जय महाराष्ट्र। आज खरोखर काय बोलावं हे मला सुचत नाही आहे, कारण शब्द फुटत नाही आहेत। नाही म्हणजे भाषण करणार आहे, बसत नाही लगेच, पण कारण माझा जो आनंद आहे त्याला आज आवरायचं कसं हा प्रश्न पडला आहे। सर्वप्रथम म्हणजे आदरणीय राज्यपाल आलेले आहेत, महापौर साहेब आहेत, उद्धव साहेब आहेत, कुंटेजी आहेत, सर्वच आपण सर्व मान्यवर, आणि मला वाटत नाही की दुसऱ्या राज्यांमध्ये कुठे असं झालं असेल का की एक 23 वर्षाचा मुलगा, जेव्हा मी बोलवलं तेव्हा 22 वर्षाचा होतो, म्हणजे एक मागच्या आठवड्यात, आणि त्यावेळी 22 वर्षाचा मुलगा एका राज्यपालांना बोलवतो आणि राज्यपाल होई म्हणू शकतील ही मला कल्पनाही नव्हती। आणि मला वाटतं आपण भाग्यवान आहोत असे राज्यपाल असायला आपल्याला, कारण हा माणूस वेगळाच आहे। लोकांच्या मनामध्ये काय चाललंय, तरुणांच्या मनामध्ये काय चाललंय हे त्यांना बरोबर माहिती आहे। कधीही म्हणजे मी खूप वेळा सतवलं, त्यांचे ADC बसलेच आहेत मागे, त्यांना सतत असतो मी। कुठचाही एक विषय असला, कॉलेजचा असेल, मुलांचा असेल, तरुण मुलांचा असेल, स्टुडंट इश्यूज असतील, की राज्यपालांकडे धावत जातो। कारण काय झालं की मंत्र्यांकडे कधी कळतं कधी नाही कळत, काम होणार नाही होणार, आणि जे काही विषय असतात जेव्हा मी नेलेले आहेत, एखादा आजोबा जसा ऐकेल एका नातवाचा तसा ऐकून घेतलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मार्ग काढलेला आहे। बाकी पक्षप्रमुख म्हणून आणि बाबा म्हणून उद्धव साहेबांची साथ असतेच, पण खरं म्हणजे मला ही जी सगळी टीम लाभलेली आहे, आपले BMCतले महापौर असतील, स्टँडिंग कमिटी, लीडर ऑफ द हाऊस, हे सगळेच, आणि मग हे सगळे युवा सैनिक, त्याच्यामुळेही मी सगळी कामं करू शकतो। कारण माझं काम सोपं आहे, बसलं की स्वप्न बघायचं काहीतरी वेडं वाकडं आणि यांना सांगायचं आणि मग सतवत राहायचं की होतंय की नाही, होतंय की नाही, होतंय की नाही। मग अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्येच आम्ही स्कूबा डायविंग चालू केलं, स्विमिंग पूल नवीन करणार आहे, सायकलिंग ट्रॅक नवीन केला, आणि हे 3 कामं इथे केलेली आहेत। आणि अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जे काय मी करतोय ते शक्य आहे, कारण इथे जे नवीन आपले दिलेले आहेत, आदेश बांदेकरजी आहेतच, सावलाजी आहेत, गोडांबेजी आहेत, सगळेच इकडची पूर्ण टीम हे शक्य करू शकतात। आणि आज म्हणून 3 मोठी कामं आपण केलेली आहेत। मी आपला जास्ती वेळ घेणार नाही, कारण आपण या दोघांचं ऐकायचंच आहे पुढे, पण 3 कामं काय आहेत परत परत मला सांगावीशी वाटतात, कारण ही मोठी कामं आहेत। पहिलं म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग। आता मला वाटतं मुंबईत सगळीकडे आपण नवीन बिल्डिंग्सना कंपल्सरी करतच आहोत, पण दुष्काळ जर तुम्ही बघितला असाल महाराष्ट्रातला तर एकदमच भयानक होता, आणि म्हणून जेव्हा पाणी लागतं तेव्हा नसतं। आणि अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये, शहाजीराजे क्रीडा संकुलमध्ये आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग नेहमी करतच आलो आहे, त्याचं एक्सपॅन्शन, त्याची वाढीव आता आपण करायला चाललो आहे, त्याचं आज भूमिपूजन झालं, हे पहिलं काम होतं। दुसरं काम म्हणजे मँचेस्टर युनायटेड सॉकर अकॅडमी। इथे मँचेस्टर युनायटेड किती लोकांना माहिती आहे, हातवरती करा, बघा सगळ्यांनाच माहिती आहे। चेल्सी किती लोकांना माहिती आहे, लिव्हरपूल, हे सगळी घराघरातली भांडणं चालली असतात, मी या क्लबचा, मी त्या क्लबचा, पण क्लबला जरी बाजूला ठेवलं तरी माझा उद्देश आहे की फुटबॉलला कसं पुढे आणता येईल, एका खेळाला कसं पुढे आणता येईल, म्हणून आपण टेना आणलंय। आणि 150 मुलं, महापौर साहेब 100 नाही, 150 मुलं, 150 मुलं आपण इथून मोफत त्यांना शिकवण देणार, फ्री ट्रेनिंग। मग त्याच्यात कसं करायचं बघूया। मला माझा जर विचार असा आहे की इकडची आजूबाजूची जे सोसायटीज आहेत तिकडून 50 मुलं BMCच्या शाळेतून, आणि 50 मुलं जी पोलिसांची चांगली खेळतात ती मला घ्यायची त्याच्यात, कारण हेही मुलं पुढे गेली पाहिजेत। आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी तरी, ते आहे दीनानाथ दलाल कला दालन। आता नाव सगळ्यांना माहितीचं आहे, दीनानाथ दलाल किती मोठे होते, किती चांगले पेंटर आहेत, पण तुम्हाला सगळ्या शिवसैनिकांना सांगायला म्हणजे, ए फॅन बंद कर, फॅन्सची कमी नाही आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगायचं म्हणजे, आपले जे शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, सगळ्यांना माहिती आहे किती त्यांची कलेची ताकद होती, हो की नाही, उत्तर द्या, तुम्ही बोला माझ्याशी, होय आपण सगळे जे काय आहोत ते त्यांच्या फटकाऱ्यातून आहोत, बरोबर आहे, किती मोठे कलाकार होते। तर दीनानाथ दलाल यांना बाळासाहेब ठाकरे आपले गुरु मानायचे, ते आणि डेव्हिड लो, ही मला वाटतं सगळी सोपी ओळख आहे। आणि म्हणून माझ्या स्वतःसाठी खूप मोठं काम आहे, कारण मला वाटतं की हे नाव
जर मी बाळासाहेबांना सांगितलं असतं, मी ज्यांना आजा बोलायचो आजाला सांगितलं असतं, तर त्यांना स्वतःला आनंद झाला असतं. म्हणून ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सो गव्हर्नर सर, इट इज क्वाईट ऑफन सेड दॅट द मँचेस्टर युनायटेड स्टेडियम इन इंग्लंड इज कॉल्ड द थिएटर ऑफ ड्रीम्स. सो दिस इज माय मिनी थिएटर ऑफ ड्रीम्स. इट इज वेर आय एम वर्किंग अँड आय होप विथ युअर ब्लेसिंग्स अँड विथ द ब्लेसिंग्स ऑफ पीपल आय कॅन एक्सपॅन्ड दिस कॅनव्हस इन 2014. मला वाटतं सगळ्यांना कळलं काय बोलतोय मी. पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात आपल्याला काम न्यायचं आहे, नुसतं मुंबईसाठी नाही, बाहेर पण न्यायचं. आणि म्हणून जसं मी सांगितलं, हे काम आपण करतच राहूया. हे काय स्वप्न जी बघतं ती मी स्वतःसाठी बघत नाही आहे. मी काही रोज इथे एक्झिबिशन लावणार नाही, ना मी स्वतः इथे येऊन फुटबॉल खेळणार आहे. पण ही स्वप्न जी आहेत ती तुम्हा आमच्यासाठी आहेत, सगळ्यांसाठी आहेत. आणि म्हणून या पूर्ण मुंबईची स्वप्न देशापर्यंत कशी पोहोचवता येईल हे आपलं सर्वांचं काम आहे. मी आपल्याला एवढंच वचन देतो की मी हे काम करत राहीन, उद्धवसाहेब करत राहत आहेत, बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे. पण ह्याच्यात मला तुमची सगळ्यांची सोबत पाहिजे, साथ पाहिजे. आहे तुमची साथ? सोबत राहा, आपण कामं करत राहूया आणि असंच करून दाखवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.